शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत मका पिकाबद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे मका लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने मका पिकाचं व्यवस्थापन करून मका पिकामध्ये एकरी जवळजवळ 45 ते 50 क्विंटल इतकं उत्पादन काढू शकतो। हो शेतकरी मित्रांनो, मका पिकाची ए टू झेड जानकारी जवळजवळ या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही जर मका पिका लागवड करत असाल, मका पिकाची लागवड केली असेल, तर खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, मका लागवडीपूर्वी सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे जमिनीची निवड। जमीन ही आपल्याला मध्यम, भारी, खोल, उत्तम निचऱ्याची जमीन निवडायची आहे। ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्बन निदान 0.4 ते 0.5 असावा, त्याच्यापेक्षा जास्त असला तर अतिशय उत्तम। ज्या जमिनीचा सामू म्हणजे pH 6.5 ते 7.5 आहे, अशी जमीन तुम्हाला मका पिकाच्या लागवडीसाठी निवडायची आहे। शेतकरी मित्रांनो, मका पेरणीपूर्वी पूर्व मशागत जी असते शेताची, ती जर आपण पाहिली तर एक आपल्याला काय करायचे आहे, खोल नांगरट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ज्या काही आपल्या शेतामध्ये पूर्वीच्या पिकाच्या कीड आणि रोगांच्या वेगवेगळ्या अवस्था असतील, त्या अवस्था जमिनीच्या वरच्या भागामध्ये येतील आणि उन्हामध्ये त्या आल्यामुळे त्या ठिकाणी त्या मरून जातील। याच्यानंतर काय करायचं आहे, आवश्यकतेनुसार 1 ते 2 कुळवाच्या पाळ्या टाकायच्या आहेत आणि एकरी आपल्याला कमीत कमी 2 ट्रेलर किंवा 10 ते 12 बैलगाड्या शेणखत आपल्या शेतामध्ये एका एकरासाठी टाकायचं आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे पेरणीची पद्धत। पेरणीच्या पद्धतीमध्ये आपल्याला कशाप्रकारे 2 ओळीतील आणि 2 रोपामधील अंतर ठेवायचं आहे ते पाहूया। जर तुमची मका उशिरा तसेच मध्यम कालावधीच्या काढणीची असेल किंवा तुमचं बियाणं जर उशिरा किंवा मध्यम कालावधीमध्ये परिपक्व होत असेल, तर अशा बियाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 2 ओळीमधील अंतर 60 ते 75 सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि 2 रोपामधील जे अंतर आहे ते आपल्याला 20 ते 25 सेंटीमीटर ठेवायचं आहे। जर तुमची मका लवकर तयार होणारी असेल, तुमचे बियाणे लवकर तयार होणारे असेल, लवकर परिपक्व होणारे असेल, त्याचा कालावधी कमी असेल, तर आपल्याला 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 20 सेंटीमीटर ठेवायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पेरणी करणार नसाल, टोकन पद्धतीने लावणार असाल, तर सरीवरांबर तुम्हाला लावताना काय करायचं आहे, सरीच्या बगलेमध्ये मध्यावरती एका बाजूला त्या ठिकाणी काय करायचे आहे, बियाण्यांची टोकन करायचे आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, मका पेरणीसाठी 1 एकरासाठी बियाण्यांचे प्रमाण जर आपण पाहिले तर जवळजवळ तुम्हाला 6 ते 8 किलो चांगल्या दर्जाचं बियाणं 1 एकरासाठी पेरणीसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे। पेरणी करण्यापूर्वी मी तुम्हाला सल्ला देईल की त्या बियाण्यांवरती बीज प्रक्रिया अवश्य करा। बीज प्रक्रिया तुम्ही लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी काय करू शकता, 14 ड्यू 6 मिली 4 ml पाण्यामध्ये मिसळून, म्हणजे 14 ड्यू 6 मिली घ्यायचा आहे, 4 ml पाण्यामध्ये मिसळायचा आहे आणि प्रत्येक किलो बियाण्यांवरती आपल्याला हे हलक्याशा हाताने त्या ठिकाणी चोळायचं आहे। बियाणं चोळल्यानंतर सावलीत सुकवायचं आहे, बियाणं हडकल्यानंतर आपल्याला पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, मका पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा। कती आणि कशा प्रकारचं खत आपल्याला आपल्या मका पिकासाठी वापरणं गरजेचं आहे। मी जर युरिया पाहिला तर जवळजवळ 90 किलो युरिया आपल्याला 1 एकर मका पिकासाठी लागणार आहे। हा युरिया आपल्याला हे जे नत्र आहे ते 3 टप्प्यामध्ये विभागून द्यायचं आहे। म्हणजे पेरणी करताना 30 किलो नत्र वापरायचं आहे, पेरणीनंतर जवळजवळ 25 ते 30 दिवसांनी आपल्याला उरलेलं 30 किलो नत्र वापरायचं आहे आणि जे राहिलेलं 30 किलो नत्र आहे ते पेरणीनंतर 45 दिवसांनी आपल्याला मका पिकामध्ये वापरायचं आहे। यानंतर आपण जर दुसरं प्रमुख खत पाहिलं ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट। प्रति एकरी आपल्याला काय करायचं आहे, 125 ते 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करायचा आहे। पेरणी करतानाच हे आपल्याला संपूर्ण खत वापरायचं आहे। काळजी घ्यायची आहे पेरणी करताना शेतकरी मित्रांनो, बियाण्यांच्या खालच्या बाजूला सिंगल सुपर फॉस्फेट पडेल याची काळजी आहे, कारण ते लगेच त्या बियाण्यांच्या मुळाला अपटेक करता येतं। याच्यामुळे काय होतं, तुमच्या रोपांची वाढ चांगली होणार आहे, रोपं सशक्त राहणार आहेत, तुमचं कणीस त्या ठिकाणी भरण्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट खूप तुम्हाला मदत करणार आहे। सोबतच आपल्याला पेरणी करताना 30 किलो पोटॅश वापरायचं आहे। बघा, पेरणी करताना युरिया 30 किलो, जवळजवळ 125 ते 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश 30 किलो हे वापरायचं आहे आणि पुढील नत्राच्या ज्या 2 मात्रा राहतात ते आपल्याला पेरणीनंतर 30 दिवसानंतर आणि पेरणीनंतर 45 दिवसानंतर आपल्या मका पिकात द्यायच्या आहेत।
याचसोबत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे असतील तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट 8 किलो, 10 किलो झिंक सल्फेट, 1 किलो बोरॉन, 8 किलो फेरस सल्फेट तुमच्या मका पिकाला प्रति एकरासाठी देऊ शकता. वाढीच्या अवस्थेमध्ये हे खत दिलं तर त्या ठिकाणी चालेल. खत दिल्यानंतर आपल्या पिकाला पाणी देणं गरजेचं आहे आणि शक्य झाल्यास ते खत मातीआड करता आलं तर आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मका पिकामध्ये झिंकची कमतरता खूप असते, त्यासाठी मका वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला एक फवारणी देखील करायची आहे. चिलेटेड झिंक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला मका पिकावरती फवारणी करायची आहे. आता मका पिकामध्ये पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा पाहिला तर जवळजवळ 3 अवस्थेमध्ये पाणी देणं आपल्याला गरजेचं आहे. पहिलं पाणी आपल्याला पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी द्यायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्या मका पिकाची शाखीय वाढीची अवस्था असते. दुसरं पाणी आपल्याला काय करायचं आहे, 40 ते 60 दिवसानंतर द्यायचं आहे, म्हणजे मका ज्यावेळेस फुलर अवस्थेत असते. तिसरं पाणी आपल्याला मका पेरणीनंतर 75 ते 95 दिवसांनी द्यायचं आहे, ज्यावेळेस मकाचं कणीस आपलं भरत असतं, दाणा भरण्याची त्या ठिकाणी वेळ असते, म्हणजे मका पिकाच्या दाण्यामध्ये वजन भरत असतं. मका पिकामध्ये तण नियंत्रणाचा आणि आंतर मशागतीचा देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. तण नियंत्रणामध्ये मका पेरणीनंतर 20 दिवसांनी जर तुम्ही टिंजरसारखं तणनाशक 30 मिली प्रति एकरासाठी जर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली तर खूप चांगल्या प्रकारे तण नियंत्रण होतं. गरजेनुसार आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 2 खुरपण्या देखील करायच्या आहेत. खुरपणी करताना आपल्या रोपांच्या मुळाला माती आपल्याला लावायची आहे आणि जर आवश्यक असेल, शक्य असेल तर आपल्याला 1 ते 2 कोळपण्या देखील आपल्या मका पिकाच्या करायच्या आहेत. शेतकरी मित्रांनो, कीड रोगाचा मुद्दा जर पाहिला तर मका पिकामध्ये जास्त कीड किंवा रोग येत नाहीत. एकच कीड असते, ती म्हणजे लष्करी आळी. लष्करी आळीचाच खूप प्रादुर्भाव होतो. शेतकरी लष्करी आळीसाठी खूप साऱ्या महागड्या फवारण्या देखील करतो. लष्करी आळीसाठी आपल्याला एकात्मिक उपाययोजना करणं गरजेचं आहे. लष्करी आळीसाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. परंतु जर तूर्तास मी तुम्हाला कीटकनाशकांची नावं सांगायची झाली तर सुपर्डीसारखं कीटकनाशक तुम्ही 30 मिली किंवा इयंगोनसारखं कीटकनाशक तुम्ही 8 ग्रॅम प्रति पंपासाठी म्हणजेच 15 लिटर पाण्यासाठी मिसळून तुमच्या मका पिकावरती फवारणी केली तर उत्तम प्रकारे तुम्हाला नियंत्रण त्या ठिकाणी करता येतं. परंतु प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेत असतानाच आपल्याला योग्य त्यावेळी योग्य ते कीटकनाशक आणि योग्य त्या प्रकारे आपल्या मका पिकावरती फवारायचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मका पिकामध्ये तुम्ही लागवडीपासून काढणीपर्यंत जर नियोजन केलं, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियोजन केलं तर एकरी 40 ते 45 क्विंटल नवे 50 क्विंटल उत्पादन काढणं खूप सोपं आहे, ते देखील कमी उत्पादन खर्चासह. चला तर याच माहितीसह या व्हिडिओसह या ठिकाणी मी आपली रजा घेतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट्स शेअर करा आणि अजून देखील तुम्ही जर भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या शेतकऱ्यांबरोबर हा चॅनल शेअर देखील करा. चला तर शेतकरी मित्रांनो, याच ठिकाणी मी थांबतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.